पप्पा आले की काय म्हणशील? हॅपी बर्थडे. पप्पा आले की म्हणायचं, आताच नाही उडायचं. काय म्हणशील? हॅपी बर्थडे. येस, चल केक काढूयात. बाबा दोन मिनिटं बाहेर तर या. हॅपी बर्थडे. थँक यू. चला हे काम आता. मग आहे आमची जत्रा. आजचा दिवस संपायला फक्त 2 मिनिटं बाकी आहेत. शेवटचा हॅपी बर्थडे. थँक्यू. या वेळेस कोण आलंय? थांब. शुरू हो गई मामो. हैप्पी बर्थडे. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे डियर सुमा. हैप्पी बर्थडे टू यू. अरे काय चाललंय यार तुमचं? अरे सकाळी वरदची शाळा असते यार. पण शाळा वरदची असते ना, तू कशा असते? तू खाणार नाही. अरे हो पण उठावं लागतं. आज सकाळी लवकर तू उठणारस. गौरी काम करतो, सकाळी लवकर उठ तू आणि डबा वगैरे करून दे. ठीक आहे. अरे हो पण थोडा ना मला गाव. ए यार तू स्ट्रेस नको घेऊ, तू केक घे. नाही तर इकडे कशी गेलं मला कचेरी. अक्षय अंडा यार. ओके. अरे यार थोडा हवा येते. अरे अजून बाकी आहे ना आपल्याकडे, काही कसं करतो. हा मग ठीक आहे. उद्या शिवजयंतीची सुट्टी आहे ना, त्यामुळे वरातला शाळेत घेऊन तर नाही जायचं तुला. हे काय चिप्स का? अरे नको यार. अरे नको यार. अरे उद्या काय शिवजयंती वगैरे नाही आहे, उद्या फक्त बँक हॉलिडे. शिवजयंती असते ती फाल्गुनात, तृतीयेला. अरे ते चालू दे यार, आपण तुझा बर्थडे सेलिब्रेट करू. अरे आज नाही आहे यार माझा बर्थडे. झाला ना परवा बर्थडे. सारखं सारखं परत बर्थडे बर्थडे काय वेळ लागलाय का? म्हणजे परत परत तोच बर्थडे सेलिब्रेट करणं हा काय वेडेपण आहे का? म्हणजे अर्थातच आपण शाळा सारखं एकदाच करूया ना बर्थडे सेलिब्रेट महाराजांचा. उगाच कुठलं तरी ना वर्चस्व प्रस्थापित करायचं म्हणून नाही, आदर वाटतं म्हणून एकदाच. पण मनापासून सेलिब्रेट करूयात ना. चालेल.